आपल्या मुलांना शाळेत टाकायचं तर इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं की मराठी मिडियममध्ये टाकायचं इंग्लिश मीडियममध्ये आणि मराठी मीडियममध्ये नेमका असा काय फरक असतो कोणत्या माध्यमात शिकल्याने मुलगा जास्त हुशार होतो असे भरपूर प्रश्न सामान्य माणसाच्या मनात मुलांना श शा, शाळेत घालायच्या वेळेस येत असतात मराठी आणि इंग्लिश माध्यमांचे दोन्हीचे काही फायदे आहेत दोन्हींचे काही तोटेसुद्धा आहेत मग आपण काय करायला पाहिजे मराठीत मुलगा किंवा मुलगी घालायची की इंग्लिश मिडियममध्ये घालायची कशाने आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास होईल कशी त्या ठिकाणी त्याला नोकरी किंवा त्याचा व्यवसायात यश मिळू शकेल हाच तिढा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी नवीन पण शास्त्रीय आधारावर माहिती देणार आहोत व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या व्हिडिओसारखं आमचं मत सांगणार नाही होत तर आम्ही दोन हजार चौदा दोन हजार एकवीस आणि दोन हजार सोळा अशा सालांमध्ये जे शाळेंवर अभ्यास झाले होते मोठ्या शास्त्रज्ञांनी आपल्या महाराष्ट्रात भरपूर मुलांवर अभ्यास केले होते आणि त्या अभ्यासात त्यांच्या काय निदर्शनास आलेलं आहे मराठी शाळेतली मुले हुशार निघालेली आहेत की इंग्लिश मिडियमधली त्याचबरोबर म्हणजे अशा सर्वच गोष्टींवर अभ्यास त्यांनी केला होता तर त्या अभ्यासाअंती काय निदर्शनास आलेलं आहे त्या अगदी प्रूफसहित आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता शाळा निवडायच्या बाबतीत कदाचित तुमचं वैयक्तिक मत काहीतरी ठरलेलं असणारच आहे पण हा अभ्यास हा रिसर्च बघून कदाचित तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला नवीन दृष्टिकोन सुद्धा बघायला मिळू शकतो तर त्यामुळेच प्रत्येक जबाबदार पालकांनी बघण्यासारखा हा व्हिडिओ आहे त्यामुळेच हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा पण नक्की अभ्यास काय झाला आहे अभ्यास अंतिम काय निदर्शनास आलेलं ते पाहू कारण की ते फार रिअल आहे ते तुम्हाला यूट्यूबवर कुठेही बघायला भेटणार नाही आणि हे जो काय अभ्यास असतो तर हा विविध वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीत पब्लिश केलेला असतो आणि ते सुद्धा इंग्लिशमध्ये असतो तर तोच आम्ही सोपा करून मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत जर तर सगळ्यात आधीचा अभ्यास दोन हजार चौदामध्ये झाला होता जो धुळ्यामधील धुळे जिल्ह्यातील शाळेवर झाला होता जिथे ज्या अभ्यासाचा उद्देश असा होता की इंग्लिश माध्यमातील मुलं आणि मराठी माध्यमातील मुलं यांच्या अभ्यासांच्या सवयी कशा असतात या या अभ्यासांच्या सवयींचा त्यांच्या मार्कांवर त्यांच्या सर्वांगीण विकासावर काय त्या ठिकाणी परिणाम होतो याचा अभ्यास दोन हजार चौदा साली शंभर धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला होता या ह्याच्यामध्ये या, या अभ्यासामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांचे दोन्ही माध्यमातल्या विद्यार्थ्यांचे पन्नास पन्नास विद्यार्थी त्या ठिकाणी निवडले होते ज्यामध्ये मुली आणि मुलं यांचं संप्रमाण ठेवण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये नववी आणि दहावीचे मार्क त्या ठिकाणी गृहीत धरले गेले होते तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून म्हणा किंवा इतर काही पद्धतीनं त्यांच्या अभ्यासाच्या सवयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता तर काय आला रिझल्ट याच्यामधनं आपण तो जाणून घेऊया अगदी धक्कादायक रिझल्ट आलेला आहे तर तो रिझल्ट असा होता की मराठी माध्यमातील मुलांच्या अभ्यासाच्या सवयी या इंग्लिश मीडियममधील मुलांच्या सवयीपेक्षा खूप चांगल्या प्रतीच्या सापडल्या होत्या अजून एक मोठं निदर्शन सवयीच्या बाबतीत असं सापडलं होतं की मराठी मीडियमच्या ज्या काय अभ्यासाच्या सवयी मुलांच्या ज्या होत्या तर त्या विद्यार्थीगणिक वेगळ्या होत्या म्हणजे पन्नास विद्यार्थ्यांच्या जवळपास वीस पंचवीस टाईपची त्यांची अभ्यास करण्याची पद्धत होती पण त्या उलट इंग्लिश मिडियमचे जे काही विद्यार्थी होते पन्नास विद्यार्थी तर त्यांच्यामध्ये त्यांच्या अभ्यास करण्याच्या सवयी या जवळपास सारख्याच सापडल्या होत्या मग आता तुम्ही म्हणाल की अभ्यासाच्या सवयी जरी मराठी मीडियममधल्या मुलांच्या चांगल्या असतील किंवा मराठी म मीडियमच्या सर्व मुलांच्या अभ्यासाच्या सवयी वेगवेगळ्या असतील तर त्याचा मार्कावर नक्की नेमकी काय फायदा होतो मार्क नेमकं कोणाला जास्त पडलेले ते महत्त्वाचं आहे तर तसाच त्यासाठीच अभ्यास केला गेला होता कोल्हापूर जिल्ह्यातील शंभर मुलांवर जो झाला होता दोन हजार एकवीसमध्ये ज्यामध्ये इंग्लिश मीडियम तसेच मराठी मिडियममधले जवळपास समप्रमाणात मुलं घेतली गेली होती त्यांच्या मार्कांचा अभ्यास केला गेला होता आणि त्यामध्ये जे रिझल्ट आले तेसुद्धा अगदी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा झटका बसेल तर इथं काय झालं की मराठी मीडियममधल्या मुलांना सरासरी मार्क हे इंग्लिश मीडियममधल्या मुलांपेक्षा जास्त पडले होते त्याबरोबर आता तुम्ही म्हणता की इंग्लिश मिडियमधली जी काही मुलं असतात त्यांचं इंग्लिश फार चांगलं असतं पण आता हाच दोन नंबरचा त्यांचा जो रिजल्ट आहे तो ऐकून कदाचित तुमचा त्याच्यावरचा भरोसा उडेल तिथं झालं काय की इंग्लिश विषय हा इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोन्ही मीडियममध्ये शिकवला हो जातो पण गंमत अशी झाली की इंग्लिश विषयाला इंग्लिश मिडियमधल्या मुलांना जेवढे सरासरी मार्क पडले होते तेवढे सरासरी मार्क इंग्लिश विषयाला मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना पडले होते म्हणजे इंग्लिश विषयाला दोन्ही वि विद्यार्थ्यांना सारखेच मार्क पडले गेले होते तिसरं निदर्शन त्यांचं असं आलं होतं की मराठी मिडीयममधल्या मुलांना मराठी भाषेला सरासरी जास्त मार्क पडले होते आता हे दोन अभ्यास ऐकून तुम्हाला कदाचित वाटायला लागलं असेल की मराठी मीडियम हे खूप चांगलं आहे इंग्लिश मीडियमला ॲडमिशन घेणं म्हणजे पैशाची बरबादी आहे आणि मुलांच्या बुद्धीची सुद्धा बरबादी आहे पण त्यासाठीच तिसरा अभ्यास जो नांदेड जिल्ह्यातील त्या ठिकाणी शाळांवर केला होता। गेला होता ज्याच्यामध्ये अगदी दहा पंधरा शाळा घेतल्या गेल्या होत्या मराठी मिडीयमच्या शाळा घेतल्या गेल्या होत्या दोन हजार सोळाला हा अभ्यास झाला होता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर हा अभ्यास मुलांसाठी नाही तर मराठी मिडियममध्ये इंग्लिश शिकवणाऱ्या शिक्षकांवर झाला होता या अभ्यासाचा उद्देश एकच होता की मराठी मिडियममध्ये इंग्लिश विषय कसा शिकवला जातो तेथील ते शिक्षक कशा पद्धतीनं इंग्लिश विषय शिकवतात मुलांना नेमकं समजतं का काय त्यांची पद्धत असते याच्यावर अभ्यास झाला होता तर ते निदर्शन ऐकून तुम्हालासुद्धा अगदी त्या ठिकाणी थी विश्वास बसणार नाही तिथं झालं असं याचा अभ्यास करत असताना त्यांनी शिक्षकांच्या मुलाखती घेणं शिकवत असताना वर्गात जाऊन बसणे मुलांचे फीडबॅक घेणं अशी पद्धत वापरली होती तर तिथं झालं काय की त्यांच्या असं लक्षात आलं की एकतर झालं काय की मराठी माध्यमात इंग्लिश विषय शिकवणारे शिक्षक एकतर इंग्लिश या विषयामध्ये त्यांनी एखादी पदवीच घेतलेली नव्हती म्हणजे ते एखादा यम ए इंग्लिश म्हणा किंवा इंग्लिश बी एड वगैरे अशा पद्धतीची पदवी नसल्यामुळे त्यांना इंग्लिश फारसं त्या ठिकाणी ते म्हणजे स्पेशल इंग्लिश टीचर उपलब्ध नव्हते दुसरी गोष्ट ते मुलांना शिकवत असताना डायरेक्ट वाचन करून त्या ठिकाणी दाखवत होते मग त्यामुळे मुलांना जर इंग्लिश शिकवाय शिकायची तर त्यांना पुस्तकावरच डिपेंड राहावं हो लागत होतं याबरोबरच इंग्लिश व्याकरण जर श त्या ठिकाणी शिकवत असताना मुलांना पाठांतर करून घेणे नियम लिहून देणे अशा प्रकारे इंग्लिश व्याकरण शिकवलं जात होतं मग अशा प्रकारामुळे ज्या या अभ्यासामध्ये ग बघितल्या गेलेल्या शाळांमध्ये मुलांचं इंग्लिश हे थोडंसं कच्चच त्या ठिकाणी राहत होतं तर असे विविध अभ्यास इंग्लिश आणि मराठी माध्यमांच्या शाळेंमधील याकरता झालेले आहेत तर नक्कीच आम्ही लिंकसुद्धा या जे काही रिसर्च पेपर आहे त्याच्यात लिंकसुद्धा आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत तर डिटेल माहितीसाठी नक्कीच तुम्ही हे रिसर्च पेपर त्या ठिकाणी वाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून